रंग माझा वेगळा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आता दीपिका ही दीपाच्या घरी राहत असते तेव्हा दीपिका आणि कार्तिकी एकत्र असताना दीपिका कार्तिकीला तिला घर सोडून येण्याचे सर्व सत्य सांगते दीपिका म्हणते आपण दोघी ज्यावेळेस कॅमेरा बघत होतो त्यावेळेस मी तो कॅमेरा ओपन करण्यासाठी आदित्यकडे घेऊन जात असताना श्वेता आंटी फोनवर बोलून कुणाला तरी मी अनाथ असल्याचे सांगत होती तेव्हा मा मा मी माझ्या डॅडाची खरी मुलगी नाही आणि ग्रँडमासुद्धा माझी खरी ग्रँडमा नसल्याचे श्वेता आंटीचे बोलणे मी ऐकले आणि त्याचमुळे मी घर सोडून गेले असे दीपिका कार्तिकीला सांगते तेव्हा दीपा त्यांचे हे सर्व बोलणे ऐकते तर सौंदर्या ही दीपाच्या घरी आल्यानंतर दीपा सौंदर्याला दीपिका कशामुळे घर सोडून गेली हे सर्व सत्य सौंदर्याला सांगते तेव्हा आता श्वेताने अनाथ म्हटल्याचे सत्य सौंदर्यासमोर येते आणि सौंदर्याचा रागाचा भडका उडतो व सौंदर्या श्वेताकडे येऊन श्वेताला त्याचा जाब विचारते तर श्वेता दीपिकाला अनाथ बोलल्यामुळे सौंदर्या श्वेताला म्हणते श्वेता तू असे का बोललीस दीपिकाचे माझ्यावर किती प्रेम आहे तु हे तुला चांगलेच माहिती असून तरी तू का बोललीस तेव्हा श्वेता सौंदर्याला म्हणते मी खरे तेच बोलले दीपिका हे कुठे खरी मुलगी आहे ते ऐकून सौंदर्याला श्वेताचा राग येतो आणि सौंदर्या श्वेताच्या जोराची कानाखाली मारते तर श्वेता ही खाली पडते तेवढ्यात कार्तिक तिथे येतो तर कार्तिक सौंदर्याला श्वेताला मारण्याचे कारण विचारतो आता सौंदर्या कार्तिकला श्वेताचे सत्य सांगणार आहे तर कार्तिकला आता श्वेताचे सत्य समजल्यावर कार्तिक श्वेताचे काय हाल करणार हे बघणे मनोरंजक ठरणार आहे तर आता कार्तिक श्वेताला कोणती शिक्षा देणार हे बघण्यासाठी आणि अशाच मालिकांच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा